नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. गेल्या काही दिवसात आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले. सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात महापुराने सगळे जनजीवन विस्कळीत झाले. तेथील 6,000 जास्त लोकांना आस्था फाउंडेशन व टीम संजीवनी यांच्या वतीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. 20 डॉक्टर्स, 15 फार्मासिस्ट व 10 मदतनीस यांनी सेवा केली. त्याकरिता अँब्युलन्स, कार्डियक अँब्युलन्स त्यांच्या सोबत होत्या. आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जगताप यांनी मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून दिल्या. त्यावेळी आस्था फाउंडेशनचे गणेश कदम, कपिल गवते, सचिन पाटील, गिरीश जगताप, हिम्मत बोरसे, राजश्रीताई जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते पार पाडले. जीवनावश्यक वस्तू, पॅकेट फूड, बिस्किट, फरसाण, पाणी व इतर गरजेच्या वस्तू याकरिता गजेंद्र काटकर, प्रमोद कडतरे, भूषण जाधव, संदीप होडके, राजपाल माने यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या.